गोकुळ सोबत गोकुळ। शिवसेनेच्या वतीने खोलखंडोबा परिसरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नोंदणी आणि नवीन मतदार नोंदणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या नोंदणी शिबिराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। याविषयी अधिक माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली। मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या जोमानं सुरू आहे। आज जर आपण पाहिलं तर कोल्हापूर शहरामध्ये आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून घराघरात जाऊन फॉर्म भरून घेतले जात आहेत आणि या योजनेचा लाभ प्रत्येक भगिनीपर्यंत पोहोचवावा असे सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे आदेश या ठिकाणी आहेत। या ठिकाणी बँकेचं पासबुक म्हणजे झिरो बॅलन्स अकाउंट काढण्यापासूनचं जे काही या योजनेमध्ये लागणारे पेपर्स लागतील त्या सर्वांची पूर्तता या ठिकाणी केली जाणार आहे आणि जास्तीत जास्त भगिनींना या ठिकाणी कोल्हापूर शिवसेनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त भगिनींना याचा लाभ व्हावा यासाठी आमचे सर्व पदाधिकारी कार्यरत आहेत। कोल्हापूर शहरामध्ये 50 कॅम्पचं आपण आयोजन केलेलं आहे। शहराच्या मतदारसंघामध्ये 53 वॉर्ड आहेत। आता 50 वॉर्ड त्या 50 ठिकाणी कॅम्पचं आयोजन केलेलं आहे आणि दक्षिणमध्ये देखील अशाच पद्धतीने आम्ही विविध ठिकाणी कॅम्पचं आयोजन करतोय। मुख्यमंत्री लेख लाडकी योजना ही सरकारनं चांगली सुविधा उपलब्ध करून दिली आहे। यामुळे शिक्षणासाठी मुलांच्या शिक्षणासाठी फायदा होणार आहे। निराधार लोकांसाठी याचा फायदा होणार आहे। या 1500 रुपयामध्ये मुलांसाठी किंवा नोकरीसाठी आम्हाला फायदा होणार आहे। शैक्षणिक साहित्य घेणे कुटुंबासाठी मदत होणार आहे, आर्थिक मदत होणार आहे। सणासाठी याचा फायदा होणार आहे। ही योजना खूप चांगली आहे। आमदार राजेश सागरांनी कोंडोगाव हॉल येथे सुख सुविधा चांगली पुरवली आहे, त्याबद्दल राजेश सागरांचे मी आभार मानतो। मुख्यमंत्र्यांनी ही जी योजना सुरू केलेली आहे ती आम्हा महिलांसाठी खूप चांगली संधी आहे। ही योजना इथं आमदार क्षीरसाहेब साहेबांनी राबवलेली आहे, ही पण खूप चांगली गोष्ट आहे। आम्हा सर्व महिलांना इथे खूप संधी मिळाली आहे जवळजवळ म्हणजे हे करण्याची, ह्याचा आम्हाला खूप चांगला लाभ होत आहे। आम्हा उच्च शिक्षण आम्हा मुलींच्या उच्च शिक्षणाच्यासाठी हे सगळं योजना आखलेले आहे, त्याच्यासाठी आम्हाला भरपूर खूप फायदा होणार आहे। आम्ही त्या पैशाचं सगळं मुलांना शिक्षणाला खर्च करू, चांगलं त्यांना उच्च शिक्षण देऊ, यापासून आम्हाला भरपूर फायदा होणार आहे। त्यामुळे आम्ही त्यांचे आभार खूप खूप सर्व महिलांच्या वतीने मी खूप खूप आभार मानते त्यांचा। यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, ऋतुराज क्षीरसागर, किशोर घाडगे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।